हेलो गाइस, मैं सोमदत्त जाधव। तरह अपना लाओ श्री साई मोटर सेकंड हैंड कार मार्केट येथे। तर आता बघत आता ह्याचा पार्ट सेकंड आहे। पार्ट फर्स्ट आहे तुम्ही यूट्यूबवर ऑलरेडी टाकलेलं आहे, त्याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तो पण पार्ट तुम्ही नक्की जाऊन पहा, कारण त्या पार्टमध्ये बघू शकता तुम्हाला भारी भारी डील्स मी सांगितलेले आहे। तर पुढे बघू शकता कियाच्या खूप इर्टिगा वगैरे, कियाची सेल्टॉस, सोनेटो गाडी उभारल्या, परत इर्टिगा आहे, परत तिकडे बघाल तर टीयू इको म्हणजे बजेट गाड्या आहेत, तर त्यांच्या डील्स तुम्हाला त्यामध्ये मिळतील। तर चाल लगेच आता पार्ट सेकंड आहे तो आपण चालू करूया। तर सगळ्यात पहिला इथे बघाल तर इथे होल्सवॅगनची वेंटो अवेलेबल आहे। डिझेलमध्ये म्हणाल तर 2015 हे मॉडेल असून 79,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, परत ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 6,25,000 रुपये। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही गाड्यांची कंडिशन पण चेक करून घेऊ शकता। तर आता पुढे बघाल तर हुंडाईची आपल्याकडे फेमस हॅचबॅक म्हणाल तर i20 आष्टाम मॉडेल हे अवेलेबल आहे। 2019 मॉडेल असून हे 61,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे, परत ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 8,10,000 रुपये। तर आता परत पुढे बघाल तर आता रेनॉल्टची स्कॅला इथे अवेलेबल आहे। ही आहे ती डिझेलमध्ये इथे उपलब्ध असून 2014 हे मॉडेल आहे। 82,000 किलोमीटर रनिंग झाले आहे। ही आहे ती फर्स्ट ओनरमध्येच अवेलेबल आहे आणि ही जी प्राईस आहे 4,05,000 रुपये। आणि मित्रांनो, या मी तुम्हाला जरा प्राईस सांगत आहे त्या ऑन टेबल गॅरंटी नेगोशिएबल आहे। तर आता पुढच्या गाडीकडे जाऊया तर इथे बघू शकता मारुती सुझुकीची बलेनो इथे अवेलेबल आहे डिझेलमध्ये। 2018 हे मॉडेल असून 92,000 किलोमीटर रनिंग झाले, हे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 6,95,000 रुपये। तर गाडीची कंडिशन पण यामध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर आता पुढच्या गाडीकडे वळत तर इथे बहुशा होल्स वॅगनची MEO ऑटोमॅटिकमध्ये अवेलेबल आहे। 2018 मॉडेल असून 29,000 किलोमीटर रनिंग झालं आहे। ही फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल आहे आणि ही जी प्राईस आहे 7,65,000 रुपये आणि ऑन टेबल निगोशिएबल। ही पण आहे ती डिझेलमध्येच अवेलेबल आहे। तर पुढे बघाल तर होल्स वॅगनचीच एक गाडी वेंटो अवेलेबल आहे डिझेलमध्ये। 2015 मॉडेल असून 1,13,000 किलोमीटर रनिंग झालं आहे या गाडीचं, परत ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 6,10,000 रुपये। तर अजून पुढे बघाल तर सुझुकीची S/4 ही अवेलेबल आहे डिझेलमध्ये। 2011 मॉडेल असून 97,000 किलोमीटर रनिंग झालं आहे। ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 3,55,000 रुपये। तर आता अजून हुंडाईचे जरा गाड्या इथे अवेलेबल आहे। हुंडाईचे म्हणाल तर i20 बघू शकता, स्पोर्ट्समध्ये अवेलेबल आहे। 2016 मॉडेल असून 37,000 किलोमीटर रनिंग झाले, परत ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 6,35,000 रुपये। तर बघू शकता आता मी तुम्हाला टोटल दोन हुंडाई i20 दाखवले, अजून तुम्हाला मी तिसरी i20 दाखवणार आहे। तर इकडे बघाल तर आता प्रीमियम सेडानमध्ये बघू शकता स्कोडाची ऑक्टेव्हिया अवेलेबल आहे। 2017 मॉडेल असून 80,000 किलोमीटर रनिंग झालं आहे या गाडीचं आणि ही जी प्राईस आहे ती आहे 13,00,000 रुपये आणि ऑन टेबल निगोशिएबल। तर पुढे बघाल मी सांगितल्याप्रमाणे आता तिसरी i20 बघू शकता, ही पण आहे ती आष्टा मॉडेल आहे। हे फक्त आहे ती पेट्रोलमध्ये अवेलेबल असून 2017 मॉडेल आहे आणि 70,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, परत ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 7,25,000 रुपये। तर पुढे बघाल तर मारुती सुझुकी बलेनो इथे अवेलेबल आहे। 2018 हे मॉडेल आहे, ही आहे ती पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे आणि हे जे ओनर आहे ते फर्स्ट ओनर आहे आणि ही जी एस्टिमेटेड प्राईस आहे गाडीची ही आहे ती 6,40,000 रुपये। तर पुढे बघाल तर इथं अल्ट्रोज आपल्याकडे अवेलेबल आहे। ओव्हरऑल गाडीचा लुक बघू लुकवरच तुम्हाला अंदाज आहे, बिल्ड क्वालिटीचा अंदाज थोडा थोडा लागला असेल। टाटाची गाडी आहे, तर ही आहे ती 2020 लेटेस्ट मॉडेल आहे। 60,000 किलोमीटर रनिंग झालं आहे गाडीचं, परत ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे 6,95,000 रुपये आणि ही आहे ती पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे। तर आता पुढे बघाल तर होंडाची इथे ब्रियो अवेलेबल आहे। 2013 मॉडेल असून 68,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही प्राईस आहे 3,65,000 रुपये फक्त। तर पुढे बघाल तर अजून एक इथे ब्रियो अवेलेबल आहे। 2012 हे मॉडेल असून 80,000 किलोमीटर रनिंग झाले, ही ब्लॅक ब्रियो आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल आणि ह्याची प्राईस आहे 3,35,000 रुपये। तर आता होल्सवॅगनची अजून एक गाडी पोलो इथे अवेलेबल आहे। 2014 हे मॉडेल असून 90,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ह्याची प्राईस आहे 4,35,000 रुपये। तर मित्रांनो, गाडीची कंडिशन पण तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर आता एक खास फेमस SUV म्हणजे स्कॉर्पिओ M2DI इथे अवेलेबल आहे। हे इथे खूप जुनं मॉडेल आहे, 2008 मॉडेल आहे, गाडीचं पासिंग आहे ते झालेलं आहे, परत ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून फक्त ही जी प्राईस आहे 3,00,000 रुपये। 3,00,000 रुपयामध्ये तुम्हाला स्कॉर्पिओ 9-सीटर गाडी इथे मिळणार आहे। तर पुढे बघाल तर आता हुंडाईची
इऑन इथे अवेलेबल आहे, 2017 हे मॉडेल आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकता। ही आहे ती फर्स्ट ओनरमध्येच अवेलेबल आहे आणि ही जी एस्टिमेटेड प्राईस आहे ती आहे 3,25,000 रुपये। तर आता काय आपण बजेट गाड्यांकडे दाखवणार आहे मी तुम्हाला, तर पुढे बघाल तरी रेनॉल्ट क्विड इथे अवेलेबल आहे, म्हणजे अल्टोची कॉम्पिटिटर हिला म्हटली जाते। तर हे इथे 2016 मॉडेल आहे आणि ही आहे ती CNG मॉडेल आता तुम्ही बघत आहात आणि ही जी प्राईस आहे ती आहे 3,00,000 रुपये। तर अजून एक इथे क्विड अवेलेबल आहे बघू शकता ग्रेइश कलरमध्ये म्हणाल तर हे आहे ती 2016 मॉडेल आहे, 37,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, परत ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल आहे आणि ही जी प्राईस आहे 3,25,000 रुपये। गाडीची कंडिशन पण तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर आता पुढे बघाल तर आता क्विड व्हाईटमध्ये अवेलेबल आहे आणि ही आहे ती 800 CC अवेलेबल आहे, क्विडमध्ये 1000 CC पण इंजन येते। तर हे आहे ते 2016 मॉडेल आहे, परत 85,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, परत ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही प्राईस आहे 3,25,000 रुपये। तर गाडीची कंडिशन पण तुम्ही चेक करून देऊ शकता, फ्रंट टूक मी तुम्हाला वगैरे गाडीचा दाखवतो। या व्हिडिओमार्फत तुम्ही गाडीची क्वालिटी आहे ती चेक करून घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त डिटेल्स पाहिजे असतात तर नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर पुढे बघाल तर आता IT इथे CNG अवेलेबल आहे, 2010 मॉडेल असून 98,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, ही आहे ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही प्राईस आहे 2,20,000 रुपये। तर पुढे बघाल तर अजून एक आपल्याकडे IT इथे अवेलेबल आहे, ही आहे ती LPG असून 2013 मॉडेल आहे, 64,000 किलोमीटर रनिंग झालं आहे, ही आहे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही प्राईस आहे 3,25,000 रुपये। तर मित्रांनो अर्धा म्हणजे राहिलेला स्टॉक आहे तुम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आणि पूर्ण स्टॉक बघायचा असलं आधीचा तर तुम्ही पहिला व्हिडिओ नक्कीच जाऊन पहा। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असून व्हिडिओ लाईक नक्कीच करा। व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच।